विद्यार्थी मित्रों मागील वीडियो मध्ये आपण सेट या चैप्टर मध्ये प्रैक्टिस सेट 1.2 या मध्ये आपण सर्व क्वेश्चन्स पाहत होतो त्यापैकी शेवटचा जो प्रश्न आपला राहिलेला होता म्हणजे क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं होतं आणि क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितलेलं होतं तरी जे कोणते विद्यार्थी सोडवले नसतील तर त्यामध्ये राहिलेला जो चौथा क्वेश्चन आहे एकदम सोपी सोपी त्यामध्ये उदाहरण आहे ते उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी जी तुम्हाला सांगितलेली वही आहे त्या वहीमध्ये पूर्ण सोडवा त्यानंतर आज त्या पुढील भाग प्रैक्टिस सेट 1.2 त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तर राइट ऑन नेक्स्ट हेडलाइन दैट इज व्हेन डायग्राम्स त्यालाच आपण मराठी मध्ये व्हेन आकृत्या असे या ठिकाणी म्हणतो मग आता व्हेन डायग्राम्स हा जो भाग आहे तुम्ही स्कॉलरशिपला आठवल्यास या ठिकाणी ही संकल्पना पाहिलेली आहे कारण वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला कमीत कमी जागेमध्ये आकृतीच्या सहाय्याने त्या ठिकाणी संक्षिप्त रूपामध्ये त्या ठिकाणी दाखवलं जातं तर आता पहा व्हाट इज मीन बाय व्हेन डायग्राम्स नाउ सी हियर द डायग्राम्स रिप्रेझेंटिंग सेल्स ई आर कॉल्ड व्हेन डायग्राम्स पहा म्हणजे संच दाखवण्याचे आकृतीच्या सहाय्याने संच दाखवण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीला त्या ठिकाणी व्हेन डायग्राम्स असं म्हणतात नाउ सी हियर डेफिनेशन द डायग्राम्स रिप्रेझेंटिंग सेल्स द डायग्राम्स रिप्रेझेंटिंग सेल्स आर कॉल्ड व्हेन डायग्राम्स म्हणजे ज्या आकृतीच्या द्वारे सेट्स दाखवला जातो संच या ठिकाणी दाखवला जातो तेव्हा त्या आकृत्यांनाच व्हेन डायग्राम्स असं त्या ठिकाणी म्हणतात नाउ फॉर एक्झाम्पल सी हियर त्या ठिकाणी उदाहरण पहा फॉर एक्झाम्पल सेट एक्स नाउ सेट एक्स इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए क्वामा बी क्वामा सी क्वामा डी क्वामा ई कर्ली ब्रॅकेट क्लोज नाउ अनदर सेट दॅट इज वाय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5, 7 कर्ली ब्रॅकेट क्लोज आता ही जी दोन उदाहरणं आहेत सेट एक्स आणि सेट वाय हे जे दोन सेट्स आहेत ते व्हेन डायग्रामनं आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवले पहा सुरुवातीला सेट एक्स हा रेक्टॅंगल काढून आयत काढून या ठिकाणी इथे एक्स दाखवलेला आहे आणि त्या बंदिस्त आकृतीमध्ये क्लोज फिगरमध्ये या ठिकाणी ए बी सी डी ई हे जे एक्स या सेटमधील जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जो आहे सेट वाय वाय या सेटमध्ये 2, 3, 5, 7 नाऊ दीज आर फोर एलिमेंट्स आता हे जे फोर एलिमेंट्स आहेत या ठिकाणी आता सेट दाखवण्यासाठी या सर्कलचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि या व्हेन आकृतीमध्ये या ठिकाणी 2, 3, 5, 7 नाऊ दीज आर फोर एलिमेंट्स इन्स्क्राइब्ड द सर्कल म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी जे संच आहे त्या व्हेन आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला दाखवता येत राईट नेक्स्ट हेडलाईन नाऊ नेक्स्ट हेडलाईन इज सबसेट त्यालाच आपण मराठीमध्ये उपसंच असं त्या ठिकाणी म्हणतो पहा सबसेट एस यू बी एस ई टी आता सबसेट कशाला म्हणते पहा या ठिकाणी नाऊ व्हॉट इज मीन बाय सबसेट म्हणजे उपसंच नेमकं कशाला म्हणतात पहा सी हियर इफ ए अँड बी आर टू सेट्स इफ ए अँड बी आर टू सेट्स सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए देन सेट बी इज सेड टू बी द सबसेट ऑफ सेट ए पहा या ठिकाणी थोडस दोन्ही सेंटेन्सचा जो मिनिंग आहे तो मिनिंग या ठिकाणी व्यवस्थित समजावून घ्या काय म्हणलेलं पहा सेट ए अँड बी आर टू सेट्स ए आणि बी असे दोन संच असे आहेत की दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए या सेंटेन्सचा जो मिनिंग आहे तो अतिशय महत्वाचा आहे पहा हे सेंटेन्स काय म्हणून सांगितलेलं आहे एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी म्हणजे बी या संचातील प्रत्येक घटक बी या संचातील प्रत्येक घटक हा ए या संचामध्ये त्या ठिकाणी असतो देन द सेट बी इज सेड टू बी द सबसेट ऑफ सेट ए पहा तेव्हा
ही अशा प्रकारची कंडिशन असल्यानंतर बी हा जो सेट आहे तो बी हा सेट ए या संचाचा उपसंच आहे, सबसेट आहे असे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता ते लिहिण्यासाठी नाउ इट इज रिटन एज बी इज सबसेट ऑफ ए. आता हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल या ठिकाणी सबसेट म्हणजे उपसंच या अर्थाने या ठिकाणी हा सिम्बॉल वापरलेला आहे. याचा अर्थ असं सी हे अक्षर काढल्यासारखं काढा आणि त्या खाली आडवी रेष, याचा अर्थ बी जी सिम्बॉल आहे सबसेट या अर्थाने त्या ठिकाणी वापरलेला आहे. बी इज सबसेट ऑफ ए आणि रीड एज यानी याचं जे वाचन आहे, आता लिहित असताना आपण संक्षिप्त रूपामध्ये या पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याचं जे वाचन आहे वाचन करत असताना मात्र वर्ड वापरून त्या ठिकाणी वाचन करायला हवं. आता वाचन करत असताना पहा बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे बी हा ए चा उपसंच आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी याचं वाचन केलं जात. फॉर एक्झाम्पल आता थोडस उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल. पहा या ठिकाणी उदाहरण काय म्हणजे पहा. फॉर एक्झाम्पल सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7. नाउ दीज आर 7 एलिमेंट्स इन सेट ए. अँड सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सेट ऑफ 5 6 7 कर्ली ब्रॅकेट क्लोज. नाउ ऑब्झर्व दीज टू सेट्स इन सेट ए. नाउ दीज आर 7 एलिमेंट्स दॅट इज 1 2 3 4 5 6 7. नेक्स्ट सेट बी. नाउ दीज आर 3 एलिमेंट्स दॅट इज 5 6 7. आता या ठिकाणी या दोन सेटचा ऑब्झर्व केल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की बी हा जो सेट आहे या बी या सेटमधले जो प्रत्येक एलिमेंट्स आहे म्हणजे 5 6 7 हे जे तीन एलिमेंट्स आहेत हे तिन्ही एलिमेंट्स हा जो सेट ए आहे या ए या सेटमध्ये आहे. पहा आता 5 6 7. नाउ सी हियर 5 6 7. नाउ दीज आर 3 एलिमेंट्स इन आल्सो हॅविंग सेट ए. नाउ सच एक्झाम्पल्स ऑर इन दिस एक्झाम्पल्स सेट बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे हे जे उदाहरण आहे या दोन उदाहरणापैकी या दोन सेटपैकी कोणता सेट हा कोणत्या सेटचा सबसेट आहे हे आपल्याला क्लिअर या ठिकाणी लक्षात यायला हवं. तर या ठिकाणी ह्या दोन एक्झाम्पलवरून असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की बी या सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा ए या सेटमध्ये आहे म्हणून बी हा एचा या ठिकाणी सबसेट आहे. नाउ इट इज रिटन एज युजिंग सिम्बॉल नाउ बी इज सबसेट ऑफ ए अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाचन किंवा लेखन त्या ठिकाणी केलं जातं. ही झाली नेक्स्ट हेडलाईन सबसेट. नाउ राईट डाऊन अनदर नेक्स्ट हेडलाईन दॅट इज युनिव्हर्सल सेट. पहा युनिव्हर्सल सेट यालाच आपण विश्वसंच असं त्या ठिकाणी म्हणतो युनिव्हर्सल सेट. आता पहा या ठिकाणी त्याचा सुद्धा मिनिंग या ठिकाणी थोडंसं आपण पाहूया. अ सुटेबली चुजन नॉन एम्प्टी सेट. अ सुटेबली चुजन नॉन एम्प्टी सेट ऑफ विच ऑल द सेट्स अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट्स ऑफ दॅट सेट इज कॉल्ड द युनिव्हर्सल सेट. पहा आता नेमकं विश्वसंच कशाला म्हणलेला आहे म्हणजे ज्या संचामध्ये सर्व एलिमेंट्स त्या ठिकाणी सामावलेले असतात, प्रत्येक सेटमधील एलिमेंट त्या ठिकाणी सामावलेले असतात, थोडक्यात तोच या ठिकाणी विश्वसंच असतो. या ठिकाणी पहा एक एक सेंटेन्सचा मिनिंग या ठिकाणी पहा. अ सुटेबली चुजन नॉन एम्प्टी सेट ऑफ विच ऑल द सेट्स अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट्स ऑफ दॅट सेट नाउ इज कॉल्ड द युनिव्हर्सल सेट. आता प्रत्यक्ष याचा जो मिनिंग आहे किंवा याचा जो डीपमध्ये जो अर्थ आहे तो आपण प्रत्यक्ष ज्यावेळेला उदाहरण सोडवाल त्यावेळेला क्लिअर करूया त्या ठिकाणी लक्षात येईल. नाऊ इट इज डिनोटेड बाय दॅट इज युनिव्हर्सल सेट स्टार्टिंग फ्रॉम कॅपिटल लेटर यू. युनिव्हर्सल सेट इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर यू अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल इन अ व्हेन डायग्राम. आणि हा जो व्हेन विश्वसंच त्यालाच आपण युनिव्हर्सल सेट हा जो आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी त्या ठिकाणी रेक्टँगलचा वापर केला जातो म्हणजेच आयत अशा प्रकारची आकृती काढून त्या ठिकाणी तो दाखवला जातो. इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल इन अ व्हेन डायग्राम म्हणजे यू या लेटरनं दाखवलं जातं कॅपिटल यू
या लेटरने या अक्षराने त्या ठिकाणी दाखवले जातो आणि याशिवाय म्हणजे आयत अशा प्रकारची आकृती काढून रेक्टॅंगल काढून त्या ठिकाणी तो दर्शवला जातो. हा झाला युनिव्हर्सल सेल. त्यानंतर राइट डाउन नेक्स्ट हेडलाइन दैट इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेल. सी हियर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेल. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेल मीन्स पूरक संच, त्यालाच आपण मराठीमध्ये पूरक संच असं म्हणतो. आता पहा कॉम्प्लिमेंट ऑफ सेल त्याचा मीनिंग या ठिकाणी आपण पाहूया, अर्थ त्या ठिकाणी पाहूया. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट इफ ए इज अ सबसेट ऑफ द सेट यू. इफ ए इज अ सबसेट ऑफ, ए इज अ सबसेट ऑफ द सेट यू, देन द सेट ऑफ द एलिमेंट ऑफ यू which are not continued in the set A. Now, is called the complement of set A and is denoted by in this way, complement of A or complement of A. आता पहा. काय म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी समजून घ्या. अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग आहे. प्रत्यक्ष आपण पुढे उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच नेमकं काय आहे. तरी पहा. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. यू हा हा विश्वसंच आहे म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे. इफ ए इज सबसेट ऑफ द सेट यू आणि सेट ए हा या विश्वसंचाचा म्हणजे सेट यू चा या ठिकाणी उपसंच आहे, सबसेट आहे. देन द सेट ऑफ द एलिमेंट ऑफ यू, देन द सेट ऑफ द एलिमेंट ऑफ यू विच आर नॉट कंटेनर, विच आर नॉट कंटेनर इन द सेट ए. म्हणजे ए मध्ये सामायिक नसलेले किंवा या ठिकाणी देन द सेट ऑफ द एलिमेंट ऑफ यू विच आर नॉट कंटेनर इन द सेट ए. म्हणजे ए मध्ये यू हा जो विश्वसंच आहे त्यामध्ये राहिलेले जे काही एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स नॉट कंटेनर इन सेट ए म्हणजे ए या संचामध्ये नसलेले is called the complement of set A and is denoted by now this symbol A kara and the chart of the thing the cross line with dash kara se or ya avaji asa sudha te atkane darshavle jate complement of A mhanje is capital A kara cha ani right side la varcha kopriya madhe te atkane small c he letter te atkane kadlela ahe mhanje ya dhoni prakar cha symbol cha vapar karun te atkane complement of A asa te atkane dakavla jate. ata paha थोडस याचा जो मीनिंग आहे हे उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए किंवा ज्या वेळेला युनिव्हर्सल सेट दिलेला असेल आणि दुसरा एखादा सेट दिलेला असेल आणि त्या सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट लिहायचा असेल तर त्यावेळेला कुठले नेमके एलिमेंट लिहायचे असतात हे प्रत्यक्ष आपण उदाहरण पाहिल्यानंतर थोडस लक्षात येईल. पहा तर पहा फॉर एक्झाम्पल कॅपिटल यू दॅट इज युनिव्हर्सल सेट. इन दिस सेट ए क्वामा बी क्वामा सी क्वामा डी क्वामा ई क्वामा एफ क्वामा जी. Now these are elements in the set U and set A is equal to B, D, F. Now these are three elements. आता पहा या ठिकाणी U हा युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. त्यानंतर A हा सेट त्या ठिकाणी B, D, F हा सेट दिलेला आहे. आता पहा B, D, F हे जे A या संचामधले जे प्रत्येक एलिमेंट्स आहेत हे प्रत्येक एलिमेंट तुम्ही सांगा हो या सेट यू मध्ये आहे की नाही. आहे. व्हेरी गुड. म्हणजे हा ए हा सेट यू चा सबसेट आहे. पहा सेट ए हा सेट यू चा सबसेट आहे. त्या डेफिनेशन मध्ये दिले पहा त्या ठिकाणी सेट ए इज सबसेट ऑफ सेट यू. त्यानंतर मग आता पुढचं सेंटेन्स काय म्हणलेले पहा. देन द सेट ऑफ द एलिमेंट ऑफ यू विच आर नॉट कंटेन्ड इन द सेट ए now is called the complement of set A. पा मग आता या A या सेटचा आपल्याला complement of A या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे A या संचाचा आपल्याला पूरक संच लिहायचा आहे. मग आता आपण कोणते एलिमेंट लिहिलेले आहेत पहा. आपल्याला A या सेटचा complement of A लिहायचा आहे. मग आता complement of A is equal to मग आता या सेटमधले एलिमेंट लिहित असताना
ए या संचामध्ये असलेले जे सर्व एलिमेंट आहे ते सर्व एलिमेंट या यू या संचामध्ये जे असतात ते सर्व सोडून द्या आणि बाकीचे राहिलेले जे सर्व एलिमेंट्स आहे ते सर्व एलिमेंट्स या कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये त्या ठिकाणी लिहिलेले आहे राइट लक्षात आले का पहा म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए आपण लिहायचे आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए लिहित असताना ए मधले कोणकोणते एलिमेंट आहेत बी डी एफ नाउ दीज आर थ्री एलिमेंट्स आता मग या सेट मध्ये असलेले या बे हा डे आणि एफ हे जे तीन एलिमेंट आहेत हे तीन एलिमेंट सोडायचे आणि राहिलेले म्हणजे उरलेले जे सर्व एलिमेंट्स आहेत ते सर्व उरलेले एलिमेंट्स म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए आता पहा उरलेले कोणकोणते पहा या ठिकाणी ए आहे बी आहे ई आहे आणि जी आहे नाउ दीज आर फोर एलिमेंट्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ ए राइट म्हणजे ह्या सेंटेंसचा मीनिंग या ठिकाणी पहा then the set of the element of u which are not contained in the set a not contained in the set a म्हणजे a या संचामध्ये असलेले जे घटक आहेत ते घटक सोडून राहिलेले जे सर्व एलिमेंट्स आहेत ते राहिलेले सर्व एलिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ a असे या ठिकाणी आपण सांगता येतो राइट म्हणजे उदाहरण घेतल्या तर बरोबर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात त्यानंतर आता इथपर्यंतचा भाग झाल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला मग आता आपण थोडंसं त्याच्यात आपण बदल केलेला आता यावर आधारित लगेच प्रॅक्टिस सेट 1.3 घेण्याच्या ऐवजी प्रॅक्टिस सेट 1.3 च्या पुढे सुद्धा प्रॅक्टिस सेट 1.3 संपल्यानंतर पुढे आणखी थोडीशी माहिती दिलेली आहे मग आपण याला थोडासा पर्याय काय केलेला आहे की प्रॅक्टिस सेट एकूण प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंत आहे मग आता अगोदर प्रॅक्टिस सेट 1.3 च्या नंतरची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा सगळीच इन्फॉर्मेशन अगोदर आपण एकदाच पाहूया आणि एकदाच इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर मग सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती संपल्यानंतर आपल्याला 1.3 आणि 1.4 हे जे दोन्ही प्रॅक्टिस सेट आहेत ते दोन्ही प्रॅक्टिस सेट आपल्याला सलग त्या ठिकाणी घ्यायचे आहे म्हणून त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चालू न करता लागलीच आता पुढची जी इन्फॉर्मेशन आहे पुढची जी माहिती आहे ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर मग आता तुम्ही वहीमध्ये लिहित असताना मात्र प्रॅक्टिस सेट 1.3 एवढी माहिती संपल्यानंतर लागलीच प्रॅक्टिस सेट 1.3 लिहायचा आणि प्रॅक्टिस सेट 1.3 लिहून झाल्यानंतर पुन्हा ही जी पुढची माहिती आहे ही पुढची माहिती लिहायची आणि पुन्हा मग प्रॅक्टिस सेट 1.4 त्या ठिकाणी असं सिक्वेन्स लिहून काढायचं राईट नेक्स्ट हेडलाईन इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स सी हियर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आता पहा इंटरसेक्शन म्हणजे युनियन ज्याला आपण म्हणतो आता या ठिकाणी याची डेफिनेशन काय पहा इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स याची डेफिनेशन काय पहा द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी इज द सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी इट इज रिटन एज ए इंटरसेक्शन बी अँड इट कॅन बी रिटन एज सिम्बॉलिकली इन दिस वे पहा आता इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली युनियन ऑफ टू सेट्स आहे युनियन म्हणजे एकत्र करणे आणि इंटरसेक्शन म्हणजे कॉमन त्या दोन्ही सेटमध्ये असलेले जे कॉमन एलिमेंट्स आहे ते दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स आपल्याला एकत्र त्या ठिकाणी घ्यायचे असतात त्यालाच इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स असं म्हटलेलं आहे आता काय काय म्हणजे आणखी एकदा त्या ठिकाणी डेफिनेशन पहा द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी इज द सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी म्हणजे सेट ए आणि सेट बी या दोन सेट मधले जे काही कॉमन एलिमेंट्स आहेत म्हणजे सामायिक घटक ज्याला आपण म्हणतो त्या दोन्ही संचामधले जे सामायिक घटक आहे ते सामायिक घटक एकत्र केल्यानंतर जो सेट त्या ठिकाणी तयार होतो त्यालाच इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे इट इज रिटन एज आता सिम्बॉल वापरून या ठिकाणी आता पुढे आपल्याला यूज करायचा आहे लिहायचा आहे नाउ इट इज रिटन एज इन दिस वे ए इंटरसेक्शन बी आता हा जो सिम्बॉल आहे आता यू काढल्यानंतर आपण युनियनचा सिम्बॉल झाला आणि यूच्या उलट खालच्या डायरेक्शन काढल्यानंतर तो इंटरसेक्शनचा सिम्बॉल झाला नाउ इट इज रिटन एज ए इंटरसेक्शन बी आणि सिम्बॉलिकली जे चिन्ह वापरून त्या ठिकाणी कसे लिहिले पहा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल बी म्हणजे एक्स हा ए मधलाही घटक असतो आणि तो
बी मधला एक घटक असतो म्हणजे कॉमन जे एलिमेंट्स आहेत ते कॉमन एलिमेंट्स त्या ठिकाणी घ्यायचे असतात राइट आता याच्यावरची सुद्धा म्हणजे डिटेल जे काही तुम्हाला कॉन्सेप्ट्स आहेत प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण उदाहरण सोडू लागलो म्हणजे ज्यावेळेला ए सेट दिलेला असतो सेट बी दिलेला असतो आणि ए इंटरसेक्शन बी ज्यावेळेला आपल्याला घ्यायचा असतो प्रत्यक्ष एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येतात पुढे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये ते एक्झाम्पल घ्यायचे त्या आता त्या पुढची जी हेडलाईन आहे डिसजॉईंट सेट्स पा डिसजॉईंट सेट्स आता या डिसजॉईंट सेट्स याची जी काही व्याख्या आहे जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन नेमकं थोडंसं वरची जी डेफिनेशन आहे त्याच्या उलट स्वरूपामध्ये पाहायला मिळेल पहा काय पहा इफ द टू सेट्स इफ द टू सेट्स ह्या नो कॉमन एलिमेंट्स हॅव नो कॉमन एलिमेंट्स देन द टू सेट्स आर सेड टू बी डिसजॉईंट सेट्स पहा आता जॉईंट म्हणजे एकत्र आणि डिसजॉईंट म्हणजे थोडक्यात वेगळे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे जॉईंट म्हणजे सर्वांना एकत्र करणे म्हणजे एकत्र आणि डिसजॉईंट म्हणजे दोन्ही सेट्स वेगवेगळे तीच त्या ठिकाणी तिथं दाखवलेला आहे इफ द टू सेट्स हॅव नो कॉमन एलिमेंट्स ज्यावेळेला दोन सेट दिलेले असतात त्या दोन्ही संचामध्ये कुठलेही कॉमन घटक कुठलेही कॉमन एलिमेंट्स त्या ठिकाणी त्याच्यात नसतात सामायिक एलिमेंट त्यामध्ये नसतात तेव्हा देन द टू सेट्स आर सेड टू बी डिसजॉईंट सेट तेव्हा त्या स्वरूपाच्या संचाला त्या ठिकाणी डिसजॉईंट सेट्स असं म्हणतात फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पहा फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू सेट ऑफ टू फाईव्ह सेवन नाईन ए या संचामध्ये हे चार एलिमेंट्स आहेत सेट बी इज इक्वल टू वन फोर सिक्स एट पहा वन फोर सिक्स एट आता बी या संचामध्ये एक चार सहा आठ असे चार एलिमेंट आहेत ए सेटमध्ये सुद्धा चार आहेत आणि बी सेटमध्ये सुद्धा चार आहेत परंतु आता ए या सेटमध्ये जे चार एलिमेंट्स आहेत दोन पाच सात नऊ असे आहेत मग आता हे दोन पाच सात नऊ याच्यामध्ये आहेत का बघा बरं बी या सेटमध्ये एकही एलिमेंट सारखा नाही किंवा आता बी या सेटमध्ये एक चार सहा आठ असे चार एलिमेंट्स आहेत म्हणजे वन फोर सिक्स एट नऊ तीच एलिमेंट्स आता ही जी चारही संख्या आहे या चारही संख्यापैकी एक तरी संख्या या ए या सेटमध्ये आहे का नाही कारण एक चार सहा आठ याच्यामध्ये एकही नाही याचाच अर्थ नऊ दीज टू सेट्स आर डिफरंट ही जी दोन्ही संच आहे ही दोन्ही संच वेगवेगळे आहे याचाच अर्थ ह्या दोन्ही संचामध्ये कुठलाही घटक त्या ठिकाणी कॉमन नाही सामायिक नाही आणि म्हणून ह्या दोन सेटला त्या ठिकाणी डिसजॉईंट सेट असे त्या ठिकाणी मानतो आता त्यानंतर आता कसे लिहिले पाहिजे या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी कारण ह्या दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत कॉमन एलिमेंट्स काहीतरी आहेत का नाही म्हणजे एकही त्या ठिकाणी नाही आणि एकही नाही याचा अर्थ तो रिक्त आहे रिक्त आहे याचा अर्थ रिक्त आहे हे दाखवण्यासाठी आपण मागे सेट ठिकाणी पाहिलेलं पहा रिक्त आहे एम्प्टी सेट्स हा जो दाखवण्यासाठी नाउ यूजिंग सिम्बॉल दॅट इज फा अँड नाउ इट कॅन बी रिटन एज ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फा म्हणजे हा रिक्त संच आहे कारण ह्या दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट किंवा एकही सामायिक जो घटक आहे तो सामायिक घटक नाही म्हणून या ठिकाणी तो फाय याचा अर्थ रिक्त संच या चिन्हाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे थोडक्यात सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिसजॉईंट सेट म्हणजे दोन्ही सेट हे वेगवेगळे असतात त्या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट्स एकही नसतो राईट हा झाला डिसजॉईंट सेट त्यानंतर आता पुढची हेडलाईन आहे आता पुढची हेडलाईन काय पहा युनियन ऑफ टू सेट्स आता युनियन म्हणजे एकत्र इथे इंटरसेक्शन म्हणजे कॉमन होता सामायिक होता आणि इथे युनियन म्हणजेच एकत्र आता पहा राईट नेक्स्ट हेडलाईन युनियन ऑफ टू सेट्स पहा आता याचा मीनिंग कसा आहे पहा या ठिकाणी द युनियन ऑफ टू सेट्स द युनियन ऑफ टू सेट्स ए अँड बी ए अँड बी इज अ सेट विच कन्सिस्ट ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी राईट पहा लक्षात आलं का पहा युनियन ऑफ टू सेट्स ए अँड बी इज अ सेट विच कन्सिस्ट ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी पहा मी दोघांचा युनियन म्हणजे
सेट ए म्हणजे ए या संचातील सर्व घटक आणि बी या संचातील सर्व घटक त्या सर्वांना एकत्रित लेने याचा अर्थ तो सेट म्हणजे युनियन सेट पाहा ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी अँड इट इज रिटन एज नाउ इन दिस सिम्बॉल ए युनियन बी पाहा आता हा जो सिम्बॉल आहे हा युनियन यू एकत्र आणि वरी आपण सिम्बॉलच्या उलट वापरलेला तो इंटरसेक्शनचा पहा ए युनियन बी म्हणजे ए आणि बी या दोन्ही संचातला हा युनियन दाखवण्यासाठी या सिम्बॉलचा आपल्या ठिकाणी वापर केला जातो आता सिम्बॉलिकली इट कॅन बी रिटन एज ए युनियन बी इज इक्वल टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए और ऑब्लिक एंड एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल बी याचा अर्थ एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल बी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक्स हा ए मधलाही घटक असतो आणि त्याचप्रमाणे एक्स हा म्हणजे बी मधलाही त्या ठिकाणी एलिमेंट्स असतो याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहित असताना बरोबर लक्षात यायला हवं की नेमकं युनियन म्हणजे काय आहे आणि इंटरसेक्शन म्हणजे नेमकं काय आहे बरोबर त्या ठिकाणी लक्षात यायला हवं याचाच अर्थ एक्स बिलॉंग्स टू at least one of the sets that is a and b हे याचा अर्थ या ठिकाणी at least one of the sets that is belongs to capital letter a and b म्हणजे a आणि b ह्या दोन्ही पैकी एका मधला घटक त्या ठिकाणी तिथे असायला हवा आता पहा हा झाला युनियन सेट म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर ए इंटरसेक्शन बी लिहित असताना त्या दोन्ही संचामधले आपल्याला कॉमन एलिमेंट त्या ठिकाणी घ्यायचे असतात आणि ए युनियन बी लिहित असताना त्या दोन्ही संचामधले आपल्याला सामायिक म्हणजे सर्व एकत्र करून दोन्ही संचामधले जे सर्व एकत्रित घटक त्या ठिकाणी लिहायचे असतात त्यानंतर आता लास्ट शेवटचे हेडलाईन आहे पहा द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट पहा म्हणजेच द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट म्हणजे संचातील घटकांची संख्या दाखवण्यासाठी कशा पद्धतीने दाखवलं जातं पहा लेट ए बी अ फायनाईट सेट लेट ए बी अ फायनाईट सेट द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए इज डिनोटेड बाय इन दिस वे नंबर ऑफ ए आता फायनाईट सेट याचा अर्थ त्या सेटमधली संख्या आपण निश्चितपणे सांगू शकतो फायनाईट अपोजिट इनफायनाईट फायनाईट सेट इट मीन्स काउंटेबल त्या सेटमधली संख्या आपण निश्चितपणे मोजू शकतो सांगू शकतो Let A be a finite set. A हा finite set असेल. The number of elements in the set A is denoted by in this way. Number of A. N काढायचा bracket ल्या bracket मध्ये A. अशा पद्धतीने A या संचातील घटकांची संख्या किती आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीच्या चिन्हाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. For example, example घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा. For example, A is equal to in bracket 359. Now, in this set, here, three elements, 3, 5, 7. मग आता हा number of A, म्हणजे A या घटकात, A या संचामधील घटकांची संख्या किती आहे आपण सांगू शकतो त्या ठिकाणी पाहिल्यानंतर नेमकं किती आहे 3 आहे मग आता हेच आपल्याला सिम्बॉल वापरून त्या ठिकाणी लिहायचं आहे नाउ दिस इट कॅन बी रिटन एज नंबर ऑफ ए इन दिस वे इज इक्वल टू 3 म्हणजे ए या संचामधील घटकांची संख्या त्या ठिकाणी 3 आहे असं आपण त्या ठिकाणी तो लिहू शकतो आता शेवटी एक फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे पहा या ठिकाणी आता फॉर्म्युला कसा आहे पहा या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला 1.4 मधली बरीच उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायची आहे आता तो फॉर्म्युला काय पहा म्हणजेच नंबर ऑफ ए असेल नंबर ऑफ बी असेल नंबर ऑफ ए युनियन बी असेल आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी असेल त्याच्यामधला जो रिलेशन आहे त्या रिलेशनवर आधारित त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडत असताना उपयोगाचा आहे तो फॉर्म्युला कसा आहे पहा नेमकं नंबर ऑफ ए युनियन बी पहा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी पहा म्हणजेच आता हा ॲक्च्युअल आपण वेन डायग्रामच्या साह्याने त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडत असताना पाहणार आहोत म्हणजे कसं आहे पहा की ए आणि बी या दोन्ही संचाचा युनियन काढण्यासाठी
दोन्ही संचाचा युनियन काढण्यासाठी या दोन्ही सेटचा युनियन सेट आपल्याला लिहिण्यासाठी काय काय करावं लागतं पहा. नंबर ऑफ ए, ए या संचातले घटक प्लस नंबर ऑफ बी, बी या संचातले घटक म्हणजे ए संचातले घटक आणि बी संचातले घटक मायनस, पुन्हा पहा हे सर्व म्हणजे दोन्ही एकत्र लिहायचे नसतात, पुन्हा काय मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. याचाच अर्थ ए आणि बी या दोन्ही सेट मध्ये असलेले जे कॉमन एलिमेंट्स असतात, जे सामायिक एलिमेंट असतात, ते सामायिक एलिमेंट त्या संचामधून मायनस करायचे असतात. म्हणजे मायनस केल्यानंतर राहिलेला जो उर्वरित जो सेट आहे तो सेट म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी, त्या दोघांचा ए युनियन बी या ठिकाणी सेट असतो. आता प्रत्यक्ष आपण एक्झाम्पल सोडवत असताना त्या सूत्राचा वापर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कोणती माहिती दिल्यानंतर कुठला एलिमेंट त्या ठिकाणी लिहायचा असतो ते आपल्या बरोबर उदाहरण सोडत असताना लक्षात ए, राईट. मग पहा सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच या थोडक्या चॅप्टर मधली जी काही इंट्रोडक्शन आहे, जी काही माहिती आहे, आता आपली राहिली 1.3 आणि 1.4 हे दोन सोडवण्यासाठी लागणारी जी काही सुरुवातीची जी माहिती आहे, अतिशय महत्वाचा असलेला जो भाग आहे तो आपण सर्वच त्या ठिकाणी महत्वाचा भाग इथं पाहिलेला आहे. पहा थोडस एकदा आणखी ओझर नजर त्या ठिकाणी पहा. सुरुवातीला पहिली हेडलाईन पाहिली व्हेन डायग्राम्स, राईट, त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर सबसेट कशाला म्हणायचं, उपसंच कशाला म्हणायचं हे आपण सुद्धा त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर पुढचा भाग होता युनिव्हर्सल सेट, राईट, युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू हे या ठिकाणी पाहिला, त्यालाच आपण विश्वसंच म्हणलेलो होतो. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट त्याच्यामध्ये काय की युनिव्हर्सल सेट उदाहरणामध्ये लक्षात घ्या तुम्ही डेफिनेशन, हे उदाहरण पाहिल्यानंतर पुन्हा तुम्हाला डेफिनेशन पटकन लक्षात येईल. पहा युनिव्हर्सल सेट होता आणि ए हा सेट दिलेला होता, मग आता या ए सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए असे त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए लिहिण्यासाठी या ठिकाणी ए या संचामधले जे एलिमेंट्स आहेत ते सर्व एलिमेंट ह्या यू या संचामधले जे आहेत ते सोडायचे आणि उर्वरित राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणून त्या ठिकाणी लिहिता येतो. त्यानंतर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजेच जे सामायिक एलिमेंट्स आहेत, दोन संचामधले सामायिक एलिमेंट लिहिले म्हणजे त्या ठिकाणी इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आहे. त्यानंतर डिसजॉइंट सेट्स म्हणजेच ज्या दोन संचामध्ये एकही घटक त्या ठिकाणी कॉमन नसतो त्या दोन संचाला त्या ठिकाणी डिसजॉइंट सेट असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचांना एकत्रित लिहिणे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्यानंतर शेवटी पाहिला आपण द नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे कशा पद्धतीने एखाद्या संचामधील घटकांची संख्या दाखवण्यासाठी या सिंबलचा वापर करून त्या ठिकाणी लिहिलं जातं आणि शेवटी आपण तो फॉर्म्युला पाहिलेला आहे, राईट. आता जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या, राईट. आता एवढी सगळी माहिती लक्षात आल्यानंतरच तुम्हाला पुढचा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आणि प्रॅक्टिस सेट 1.4 हा त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येणार आहे. मग आजच्या ह्या तासिकेपुरतं एवढा हा भाग त्या ठिकाणी सफिशियंट आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 आणि प्रॅक्टिस सेट 1.4 यामध्ये असलेली जी काही उदाहरणं आहेत ती सर्व उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवू.